मी आज तयार केलेली आहे बांगडा मच्छी फ्राई। बांगडा मच्छी फ्राई मी कशी तयार केली याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आहे आणलेली आहे बांगडा मच्छी। बांगडा मच्छी मी ज्वारीचं पीठ घालून मस्त 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला बांगडा मच्छी फ्राय करायची आहे, तर त्यासाठी मी मसाला काय घेतलाय, हा मालवणी मसाला आहे, हे मीठ आहे, गरम मसाला, हळद, अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू। आता हा सगळा मसाला मी एकत्र करते। आता हा सगळा मसाला एकत्र करायचा आहे, तर हे अर्ध लिंबू आहे, हे मी ह्याच्यामध्ये पिळून घेते, म्हणजे सगळा मसाला एकजीव होईल आणि मिक्स होईल आणि चवीला खूप छान आणि मस्त असं आपला हा बांगडा मच्छी लागतो। बघा, लिंबू मी एक लिंबू पिळलेला आहे, म्हणजे सगळा मसाला एकजीव होईल आणि हा मसाला मी पूर्ण मिक्स करून घेते। मसाल्यामध्ये अद्रक लसूण पेस्टमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ अगदी थोडं घेतलेलं आहे मी। खूपच असा मस्त खमंग वास येतो, येतोय का अथर्व? हो, मसाल्याचाच नुसता खमंग वास येतोय बघ। हा सगळा मसाला मी मिक्स करून घेतला। आता आपण हा बांगडा मच्छीला लावून घेऊ। मसाला सगळा लावून घेतलेला आहे, मिक्स करून घेतला। आता हा बांगडा घ्यायचा, सगळ्यात पहिले ह्याच्या आतमध्ये असा हा मसाला लावायचा, आणि पूर्ण बांगड्याला हा मसाला असा व्यवस्थित लावून घ्यायचा। म्हणजे आतल्या साईडला जर आपण मसाला लावला ना, तर मीठ आणि मसाला त्याच्यामध्ये मुरतो चांगला, त्याच्यामुळे असा हा मसाला सगळा व्यवस्थित लावून घ्यायचा। कुठलीही मच्छी असू द्या, पण आधी असं मसाला वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचा। सगळे बघणार व्हिडिओ आपले, बांगडा मच्छी फ्राय केलेली सगळ्यांना आवडणार, सगळेजण बघणार आणि स्वतःच्या घरी बनवणार सुद्धा। मस्त हा बांगडा मच्छी फ्राय आपला तयार होणार आहे। सगळा मी मसाला व्यवस्थित लावून घेतलाय बघ। आता हे तासभर आपण बांगडा मच्छी ठेवायची आहे। एक तास हा बांगडा मच्छी आपण मसाला लावून ठेवलेला आहे आणि हा घेतलेला आहे रवा। रवा लावून आपल्याला हे बांगडा मच्छी फ्राय करायची आहे, तर तवा मी गरम करायला ठेवलेला आहे बघा। आणि आता आपण हा बांगडा मच्छी घेऊन आपण रव्यामध्ये असा मिक्स करायचा आहे। पूर्ण रवा व्यवस्थित ह्या बांगडा मच्छीला लावून घ्यायचा, कुठलीही मच्छी असो मस्त असा हा आपण लावून घ्यायचा आहे। आता हे बांगडा मच्छी अशी मी पूर्ण लावून घेते रवा, आणि मग तव्यावर आपण मस्त कडक कडक तेल टाकून फ्राय करून घेऊया। शेपटाकडचे 5 तुकडे मी लावून घेतलेले आहे। आता ते तवा छान गरम झालेला आहे, तव्यावर घालूया आपण तेल। तेल जरा चांगलं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बांगडा मच्छी मस्त फ्राय करता येईल। आता ह्याच्यावर आपण ठेवूया बांगडा मच्छी। आता मस्त ही अलटी पलटी करून आपण बांगडा मच्छी फ्राय करायची आहे। तोपर्यंत हे जे आहे मुंडके डोके ह्याला मी रवा लावून घेते पूर्ण। ह्या जे मुंडके आहेत डोके ह्याला मी रवा लावून घेतलेला आहे आणि ही बांगडा मच्छी मस्त अशी फ्राय होते। गॅस कमी जास्त करून आपण हे बांगडा मच्छी फ्राय करायची आहे। आता ही बांगडा मच्छी मी पलटी करते बघा, मस्त अशी चांगली लाल लाल आणि छान मच्छी फ्राय होतीये। आज जेवणाचा बेत खूप भारी आहे, बांगडा मच्छी फ्राय आणि डाळ भात। तर चिमटा घेतला तर व्यवस्थित असं आपल्याला पलटी करता येतं। आता पाठच्या साईडने पण आपण मस्त ही बांगडा मच्छी फ्राय करून घेऊया। आता आपण ही बांगडा मच्छी पलटी करूया, गॅस कमी जास्त करून बघा, मस्त अशी ही कडक
बांगडा मच्छी फ्राई करायची आहे आपल्याला. थोडंसं नरम आहे हे, अजून एक साईडने पलटी करून फ्राय करायची. मस्त कडक झाली आहे. आता खालच्या साईडने परत एकदा आपण फ्राय करून घेतली ना, मस्त कडक होणार कमी जास्त गॅस करून. पलटी पण होत नाही रे देवा. हे बांगडा मच्छी आपली फ्राय झालेली आहे. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जो जे मुंडके आणि डोके आहेत ते पण आपल्याला मस्त असे फ्राय करायचे आहेत. खूपच छान आणि मस्त बघा कडक फ्राय झालेले आहेत. मग असे एवढे कडक नव्हते झाले फ्राय. कमी जास्त गॅस करून आपल्याला सगळं हे काढून घेतले बांगडा मच्छी आणि ज्याचा डोके मुंडके जे आहेत त्याचा फ्राय करायचे. तेल ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये, टाकून मी फ्राय करते. थोडस तेल घालते म्हणून आणि मस्त फ्राय करून घेते कमी जास्त गॅस करून. बांगडा मच्छी सगळी छान फ्राय झालेली आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. डाळ भात ज्वारीची भाकरी आणि बांगडा मच्छी फ्राय अशा प्रकारे आता मस्त हे जेवण आम्ही करणार आहोत. तर तुम्हाला जर मी बांगडा मच्छी फ्राय रेसिपी केलेली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता ह्याच्यावरती मी थोडंसं गार्निश करणार आहे. ते म्हणजे बघा, तुम्हाला दाखवते मी, एक मिनिट गरम आहे. आता ह्याच्यावर आपण ठेवूया हा कांदा कट केलेला आणि लिंबू पण आहे, पण लिंबू आता माझ्याकडे मगाशी मी ते लिंबू लावलं त्याच्यामुळे आता लिंबू नाही आहे. तर हे थोडीशी अशी मस्त कच्ची कोथिंबीर घालते. मस्त डेकोरेट करूया आपण. आणखीन नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.